विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नमस्कार इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्सच्या लेक्चर सिरीजमध्ये आपले स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशनवर आधारित काही क्वेश्चन्स सोडवणार आहोत एक्झाम्पल नंबर वन बघ सॉल्व डी वाय बाय टी एक्स इज इक्वल टू वन प्लस वाय स्क्वेअर अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर ह्या डिफरन्शियल इक्वेशनला सॉल्व करण्यासाठी आम्ही व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये याचं रूपांतर करणार व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणजे काय तर व्हॅरिएबल सेपरेट करणे फॉर एक्झाम्पल एक्सच्या पदाच्या तिथं डी एक्स आणि वायच्या पदाच्या तिथे डी वाय असं सेपरेशन करायचं म्हणजे जी टर्ममध्ये केवळ आणि केवळ एक्सचं पद आहे ते डी एक्सच्या तिथं वायचं पद आहे ते डी वायच्या तिथं आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं असतं त्याला आपण व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म असं म्हणतो आता हे कसं करायचं बघा द गिव्हन इक्वेशन कॅन बी रिटर्न एच डी वाय बाय डीएक्स इज इक्वल टू वन प्लस वाय स्क्वेअर अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर हे जे आहे आपण काय करू माहिती का हा जो वन प्लस वाय स्क्वेअर आहे यामध्ये केवळ आणि केवळ वायची टर्म आहे हे कॉन्स्टंट होत्या पण एक्सची टर्म याच्यात नाही म्हणून ही टर्म डी वायच्या तिथं आसली पाहिजे म्हणून आपण काय करू हा वन प्लस वाय स्क्वेअर ही जी टर्म आहे ही आपण या डी वायच्या छेदामध्ये आणून घेऊ आणि त्याच वेळेस हा डी एक्स आहे ना आपण वन प्लस वाय स्क्वेअरच्या जागेवर लिहू म्हणजे असं इंटरचेंज केलं तर काय घडतं माहिती आहे का डी वाय आपण वन प्लस वाय स्क्वेअर हा याच्या खाली घेतला तर डी वाय आपण वन प्लस वाय स्क्वेअर झाला हे इज इक्वल टू ॲज इट इज आहे हा डी एक्स आता वन प्लस वाय स्क्वेअरच्या जागेवर जर नेला तर डी एक्स इथे येणार आणि त्याच्या छेदामध्ये वन प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज आहे म्हणजे डी वायच्या तिथं वायची टम डी एक्सच्या तिथं एक्सची टम सेपरेट झाली आणि अशा फॉर्मला आपण व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणतो म्हणजे इथं एकही टर्म एक्स ची नाही कारण वर डी वाय इथं एकही टर्म ची नाही कारण वर डी एक्स आहे म्हणजे डी एक्सच्या खाली एक्स ची टर्म डी वायच्या खाली वाय ची टर्म असं सेपरेट झाली तर त्याला आपण व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म असं म्हणतो आता एकदा व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये आल्यानंतर आम्हाला दोन्ही बाजूला इंटिग्रेट करायचं असतं म्हणून या बाजूला इंटिग्रेशन करू तर या बाजूला इंटिग्रेशन करू म्हणजे इंटिग्रेटिंग बोट साईड्स वी गेट असं म्हणलं तर इंटिग्रेशन डी वाय अपॉन वन प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू डी एक्स अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर सो इंटिग्रेशन आणि तुम्ही साईड लिहिलं की इथं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी लिहून टाकायचा सो प्लस सी दॅट इज कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन आता तुला फॉर्म्युला पण माहिती हे फॉर्म्युले पण पाठ असले पाहिजे वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं टॅन इनवर्स एक्स या इथं जर वाय स्क्वेअर आहे तर ह्याचं इंटिग्रेशन होईल टॅन इनवर्स वाय म्हणून लक्षात ठेवा इंटिग्रेशन ऑफ डी वाय अपॉन वन प्लस वाय स्क्वेअर झालं टॅन इनवर्स वाय हे इज इक्वल टू तर वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन असतं टॅन इनवर्स एक्स जसं इथं वाय तर टॅन इनवर्स वाय जसं इथं एक्स आहे तर टॅन इनवर्स एक्स येणार आणि हा कॉन्स्टंट टॉप इंटिग्रेशन सी आपण तसंच तसं ठेवणार तर अशा रीतीनं आता यामध्ये डी वाय बाय डी एक्सची टर्म नाही डी एक्सची टर्म नाही म्हणजे हे सरळ सरळ सिम्पल इक्वेशन बनलं तर त्या जे डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला दिलं त्याचं हे सोल्युशन झालं असा त्याचा अर्थ हेच तर आम्हाला विचारलं होतं म्हणून आपण लिहिलं दिस इज रिक्वायर्ड सोल्युशन एक्झाम्पल नंबर टू बघ सॉल थ्री ई टू एक्स टेन ऑफ वाय डी एक्स प्लस वन प्लस ई टू एक्स सेक्स स्क्वेअर वाय डी वाय इज इक्वल टू झिरो आता हे कसं मिक्स दिसते बघ इथं एक्स पण आहे वाय पण आहे डी एक्स पण आहे इथं पण एक्स आहे वायची टर्म आहे डी वाय म्हणजे मिक्स आहे हे मिक्स असणारं फंक्शन आम्हाला सेपरेटली एक्स एक्स तिथंच डी एक्स वाय वाय तिथंच डी वायची टर्म असं सेपरेट करायचं त्याला आपण व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म म्हणतो आणि ते करण्याच्या अनेक युक्त्या आहेत त्यातली बघा फॉर व्हॅरिएबल सेपरेटिंग डिवाइड बाय टेन ऑफ वाय वन प्लस ई रेस्ट टू एक्स टू ईच टर्म आता हे आपण कसं शोधलं नीट बघ ह्या इथं हा टॅन वाय तुला नको का कारण इथं डी एक्सची टर्म आहे तर इकडं बघ या इथं वायची टर्म पाहिजे फक्त म्हणजे एक्सची टर्म नको मग आपण यातनं जे नको ते सगळ्या टर्ममधून जर नीट शोधलं तर आमच्या असं लक्षात येतं की टेन वाय इथं नको आहे तर वन प्लस ई रेस टू एक्स इथं नको आहे मग ह्या दोन्हींनी जर आपण प्रत्येक टर्मला भागलं तर हे आपसत कट होतील म्हणून मी असं लिहिलं की टेन वाय आणि वन प्लस ई रेस टू एक्सने ईच टर्मला डिवाईड करा म्हणून हे बघ थ्री ई रेस टू एक्स टेन वाय डी एक्स हे इथं मी लिहिलं आणि त्याला टेन वाय इंटू वन प्लस ई रेस टू एक्सने डिवाइड केलं प्लस आता ही टर्म बघ वन प्लस ई रेस टू एक्स इंटू सेक्स स्क्वेअर वाय डी वाय या टर्मला मी परत टेन वाय इंटू वन प्लस ई रेस टू एक्सने डिवाईड केलं हा डी वाय ॲज इट इज ठेवला आता झिरोला जर कशानेही डिवाईड केलं तर शेवटी बागाकार झिरो येतो म्हणून इथं मी डायरेक्ट झिरो लिहिला आता सिमिलर टर्म्स कट कर अंशातल्या आणि छेदातल्या टॅन वाय टॅन वाय कट इथं वन प्लस ई रेस टू एक्स वन प्लस ई रेस टू एक्स कट मग आता तुझ्याकडं शिल्लक काय राहिलं थ्री ई रेस टू एक्स डी एक्स अपॉन वन प्लस ई रेस टू एक्स हे इथं शिल्लक राहिलं प्लस सेक्स स्क्वेअर वाय अपॉन टेन वाय एन टू डी वाय हे या इथं शिल्लक राहिलं इज इक्वल टू झिरो ॲज इट इज म्हणजे थोडक्यात सगळ्या एक्सच्या स्टम डी एक्सच्या शेजारी आल्या तर सगळ्या वायच्या स्टम डी वायच्या शेजारी आल्या म्हणून याला आपण व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म असं म्हणतो जेव्हा एकदा व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म मिळाल्यानंतर आम्ही त्याला इंटिग्रेट करत असतो सर्व पदांचं इंटिग्रेशन घ्या म्हणजे नाव इंटिग्रेटिंग वी गेट याचं इंटिग्रेशन घेतलं इंटिग्रेशन थ्री ई रेस टू एक्स अपॉन वन प्लस ई रेस टू एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन सिक्स स्क्वेअर वाय अपॉन टेन वाय डी वाय इज इक्वल टू सी हा सी आपण कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन लिहितो जसं तिथे इंटिग्रेशनचं साईन देतो तसंच आपण इथं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन लिहित असतो हे लक्षात ठेवा हा कॉन्स्टंट असतो मग हा थ्री कॉन्स्टंट आहे मी बाहेर घेतला इंटिग्रेशन ई रेस्ट टू एक्स अपॉन वन प्लस ई रेस्ट टू एक्स डी एक्स प्लस सेक्स स्क्वेअर वाय अपॉन टेन वाय डी वाय ह्याचं इंटीग्रेशन घेतलं इज इक्वल टू सी आता तुम्हाला फॉर्म्युले माहीत असले पाहिजे असं मी मगाशी बोललो होतो फॉर एक्झाम्पल याच्याकडे नीट पाहिलं ना तू तर तुझ्या असं लक्षात येतं की हा जो डिनॉमिनेटर आहे ह्या डिनॉमिनेटरचं डेरिवेटिव्ह अंशात आहे न्यूमरेटरमध्ये इथं पण तेच घडतंय टॅन वायचा डेरिवेटिव्ह असतो सेक्स स्क्वेअर वाय म्हणजे डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह जर अंशात असेल तर अशा इंटिग्रेशनसाठी एक फॉर्म्युला आहे तो हा इंटिग्रेशन डिनॉमिनेटरमध्ये एफ एक्स तर न्युमरेटरमध्ये एफ डॅश एक्स डी एक्स तर त्याचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे एफ एक्स आणि प्लस सी लक्षात आलं का या छेदाचं जर डेरिवेटिव्ह अंशात असेल तर त्याचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणजे वन प्लस ई टू एक्सचं जर तू डेरिवेटिव्ह घेतलं ना तर वनचं डेरिवेटिव्ह झिरो आणि ई टू एक्सचं डेरिवेटिव्ह असतं ई रेस्ट टू एक्सच म्हणजे झिरो प्लस ई टू एक्स म्हणजेच ई रेस्ट टू एक्स थोडक्यात डिनॉमिनेटरचं डेरिवेटिव्ह अंशात आहे जसं इथं मी बघायशी बोललो टेन वायचं जर डेरिव्हेटिव्ह घेतलं न तू तर ते सेक्स स्क्वेअर वाय येतं म्हणजे याचा अर्थ डिनॉमिनेटरचं डेरिवेटिव अंशात आहे म्हणून या फॉर्म्युलेनुसार इंटिग्रेशन एफ डॅश एक्स अपॉन एफ एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एफ एक्स प्लस सी या सूत्राचा जर वापर केला तर हा थ्री तर जसाचे तसा राहणार आणि याचं लॉग ऑफ वन प्लस ई रेस टू एक्स हे इंटिग्रेशन होणार प्लस याचं इंटिग्रेशन लॉग ऑफ टॅन वाय डिनॉमिनेटर लिहायचा ना टॅन वाय असं तुम्ही लिहिणार आणि इज इक्वल टू हा सी तर आता ह्याच्याकडे जरा नीट बघा आपण काय करत असतो या टर्ममध्ये लॉग आहे या टर्म मध्ये पण लॉग आहे तर आपण ही पण टर्म लॉकच्या स्वरूपात लिहायची कारण सी हा कॉन्स्टंट आहे हा कॉन्स्टंट तुम्ही कशाही पद्धतीने लिहू शकता तरी ही ॲडजस्टमेंट आम्हाला करता आली पाहिजे लॉकच्या नियमानुसार हा जो थ्री आहे तो या कंसाचा घात होणार आणि तू कसं लिहिशील लॉग ऑफ वन प्लस ई रेस टू एक्स चा गण प्लस लॉग ऑफ टेन वाय इज इक्वल टू ह्या सीला तू लिहिशील लॉग ऑफ सी हे बघ लॉग ऑफ वन प्लस ई रेश टू एक्स ब्रॅकेट क्यूब प्लस लॉग ऑफ टॅन वाय इज इक्वल टू त्या सीच्या जागी मी लिहिलं लॉग ऑफ सी तसं मी लिहिलं नोट पुट सी इज इक्वल टू लॉग ऑफ सी म्हणजे या सीच्या जागी लिहायचं लॉग ऑफ सी मग आता लॉकचा नियम जर आपण या ठिकाणी वापरला ना तर बेरीज असेल ना दोन लॉकची तर फंक्शनचा गुणाकार असतो बघ म्हणजे त्या टर्मचा गुणाकार असतो म्हणून आपण यूजिंग लॉ ऑफ लॉगेरिथम जर लिहिलं तर लॉग ऑफ वन प्लस ई e रेस टू एक्स ब्रॅकेट क्यूब इनटू या प्लसच्या जागी टू टॅन ऑफ वाय लिहायचा इज इक्वल टू लॉग ऑफ सी ॲज इट इज म्हणजे हा दोन्हीकडचा लॉग जर आपण कॅन्सल केला तर फक्त टर्म उरली वन प्लस ई रेस टू एक्स ब्रॅकेट क्यूब इन टू टॅन ऑफ वाय इज इक्वल टू सी दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन थर्ड एक्झाम्पल बघ सॉल वाय मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू झिरो हे तुला पहिल्यांदा व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये लिहायचं आहे जर हे डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं तर आपण ह्यांचे व्हॅरिएबल सेपरेट करून घेऊ तर हे जे गिवन इक्वेशन आहे ते मी कसं लिहिलं बघा हा एक्स डी वाय बाय डी एक्सची टर्म मी राईट हँड साईडला आणली तो झाला पॉझिटिव्ह म्हणजे काय झालं ते वाय इज इक्वल टू एक्स डी वाय बाय डी एक्स अशी टर्म झाली मग आता ह्या डी एक्सने जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशनने याला मल्टिप्लाय केलं तर काय घडणार वाय टू डी एक्स आणि हा इज इक्वल टू एक्स डी वाय ॲज इट इज आहे हा छेदातला डी एक्स जर याला मल्टिप्लाय करतोय क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणतो आपण त्याला तर हे वाय डी एक्स होणार आणि इथं होणार फक्त एक्स डी वाय मग आता ह्या एक्सच्या शेजारी वायचं पद आहे ते नको आहे आम्हाला डी एक्सचं तिथं एक्सचं पद पाहिजे म्हणून आपण हे दोन पदं जे आहेत ना त्यांना इंटरचेंज करू हा एक्स याच्या खाली घेऊ तर हा वाय याच्या खाली घेऊ अशा रीतीनं काय होईल माहिती आहे का एक्सच्या छेदात हा एक्स येणार तर डी वायच्या छेदात हा वाय येणार अशा रीतीनं व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म तयार झाला कारण डी एक्स तिथंच एक्स आहे डी वायचे तिथंच वाय एकदा व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म लिहिल्यानंतर आपण इंटिग्रेट करतो म्हणून तसं लिहिलेलं इंटिग्रेटिंग वैगेट आता डी एक्स आपण एक्सचं इंटिग्रेशन इज इक्वल टू टी वाय अपॉन वायचं इंटिग्रेशन आणि इंटिग्रेशन साईन दिलं की इथं कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी आपण लिहित असतो हे तुला माहिती आता ह्याचं इंटिग्रेशन फॉर्म्युला लक्षात ठेव वन अपॉन एक्सचं इंटिग्रेशन घेतलं तर ते लॉग ऑफ एक्स असतं हे लक्षात ठेव त्याचप्रमाणे वन अपॉन वायचं इंटिग्रेशन काय असणार लॉग ऑफ वाय मग आता इथं पण लॉगची टर्म इथं पण लॉगची टर्म आहे तर आपण हा सी का लिहायचा मग तो पण कॉन्स्टंट आहे आपण लॉगेरी तुमच्या भाषेत लिहू शकतो कारण लॉग ऑफ सी हा सुद्धा एक कॉन्स्टंटच आहे तुला इथं कॉन्स्टंट आहे फक्त हे महत्वाचं मग त्या सीच्या जागी जर तू लॉग ऑफ सी लिहिलं तर काय फरक पडतो हे काही फंक्शन नाही हे कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून या सीच्या जागी आपण लॉग ऑफ सी लिहिला असं इथं उल्लेख पण करतो आपण पुट सी इज इक्वल टू लॉग ऑफ सी या सीच्या जागी लॉग ऑफ सी आला तर आता तुम्ही नीट बघा हा लॉग ऑफ एक्स तसाच तसा ठेवला आहे आणि या इथं लॉग ऑफ वाय प्लस लॉग ऑफ सी म्हणजे प्लस असेल तर या दोन पदांचा गुणाकार घ्यायचा असतो हा लॉग येथे तुमचा नियम सांगतो म्हणून लॉग ऑफ वाय प्लस लॉग ऑफ सी तू कसं लिहिशील लॉग ऑफ सी वाय हा गुणाकार आता दोन्हीकडचा लॉग लॉग जर आपण कट केला तर लेफ्ट हँड साईडला उरला फक्त एक्स आणि राईट हँड साईडला उरला फक्त सी वाय सो एक्स इज इक्वल टू सी वाय दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन एक्झाम्पल नंबर फोर बघा सॉल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर वाय प्लस वाय हे आपल्याला गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे ह्याचं व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये रूपांतर करण्यासाठी सर्वप्रथम आपण याच्यातून वाय कॉमन काढून घेऊ जर वाय कॉमन काढला तर काय झालं माहिती आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वाय कॉमन काढला इथं उरला एक्स स्क्वेअर तर इथं काहीच नाही म्हणजे वन उरला म्हणजे वाय कंसात एक्स स्क्वेअर प्लस वन अशा दोन टर्म झाल्या म्हणजे वाय आणि एक्स सेपरेट झाले मग आपण डी वायच्या छेदामध्ये हा वाय आणू तर या डी एक्सनं याला मल्टिप्लाय करू व्हॅरिएबल सेपरेट होतील डी वाय अपॉन वाय इज इक्वल टू एक्स एक स्क्वेअर प्लस एक्स इंटू डी एक्स हे झालं व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म मग ऑन इंटिग्रेटिंग बोथ वी विकेट याचं इंटिग्रेशन घेऊया डी वाय अपॉन वायचं इंटिग्रेशन इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वन डी एक्स इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन वाय हे लॉग वाय असतं इज इक्वल टू याचं इंटीग्रेशन घ्यायचं म्हणजे काय करायचं एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन सेपरेटली वनचं इंटीग्रेशन सेपरेट एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन तुम्ही कसं घेणार इंटिग्रेशनची डेफिनेशन असं सांगते या पॉवरमध्ये एक ॲड करा आणि त्यानंच डिवाइड करा पॉवरमध्ये टू आहे टूमध्ये एक ॲड करा आणि टू प्लस वननेच डिवाइड करा वनचं इंटिग्रेशन एक्स आणि हा झाला कॉन्स्टंट टॉप इंटिग्रेशन सी मग लॉग ऑफ वाय इज इक्वल टू ही ॲडिशन झाली थ्री अपॉन थ्री म्हणजे एक्स क्यूब अपॉन थ्री प्लस एक्स प्लस सी सो धिस इज रिक्वायर्ड सोल्युशन एक्झाम्पल फाईव्ह

आम्हाला सेपरेट करायची चे। एक्सच्या शेजारी केवळ एक्स वायच्या तिथं केवळ वाय मग ह्याच्यातून तुम्हाला काय नको ती टर्म ने डिवाइड करायचं आता इथं बघ टॅन वाय जे की इथं एक्स आहे इथं डी एक्स आहे मग हा ची टर्म आम्हाला नको म्हणजे या भागातून टॅन वाय नको सिमिलरली ह्याच्यात विचार करा इथं जर डी वाय हा वाय पण इथं एक्सची टर्म आहे ती नको म्हणजे थोडक्यात इथं टॅन वाय नको तर इथं टॅन एक्स नको म्हणून आपण काय करू डिवायडिंग बाय टॅन वाय टॅन एक्स सगळ्यांना बरं का वी गेट सो so, सेक्स स्क्वेअर एक्स टॅन वाय ही टर्म आहे त्याला भागिले टॅन वाय टॅन एक्स हा डी एक्स आहे इट इज प्लस सेक्स स्क्वेअर वाय टॅन एक्स त्याला भागलं मी टॅन वाय टॅन एक्सनं हा डी वाय ॲज इट इज आणि झिरोला जर मी टॅन वाय टॅन एक्सने डिवाइड केलं तर काही फरक पडणार नाही झिरोचा भागाकार झिरोत येणार म्हणून इथं डायरेक्ट लिहिलं मी इज इक्वल टू झिरो आता सिमिलर टर्म्स अंशातल्या आणि छेदातल्या कट करा टॅन वाय टॅन वाय कट तर इथं टॅन एक्स टॅन एक्स कट मग शिल्लक काय सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स डी एक्स प्लस इथं काय शिल्लक आहे सेक्स स्क्वेअर वाय अपॉन टेन वाय डी वाय इज इक्वल टू झिरो व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म झाल्यानंतर आपण इंटिग्रेशन घेत असतो इंटिग्रेटिंग बोथ साईड्स विकेट याचं इंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर एक्स अपॉन टेन एक्स डी एक्स प्लस याचं इंटिग्रेशन म्हणजे इंटिग्रेशन सेक्स स्क्वेअर वाय अपॉन टेन वाय डी वाय इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी आता अजून एक गोष्ट तुला आहे जर छेदाचं डेरिव्हेटिव्ह अंशात असेल तर आपण फॉर्म्युला वापरतो इंटिग्रेशन एफ एक्स अपॉन एफ एक्स इज इक्वल टू लॉग ऑफ एफ एक्स म्हणजे लॉग ऑफ डिनॉमिनेटर म्हणून ह्या टॅन एक्सचं डेरिव्हेटिव्ह जर सेक्स स्क्वेअर एक्स होत आहे म्हणजे छेदाचं डेरिव्हेटिव्ह जर अंशात येत तर आम्ही फॉर्म्युल्यानुसार लिहिणार लॉग ऑफ टेन एक्स त्याचप्रमाणे टॅन वायचं डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर वाय म्हणजे छेदाचं डेरिव्हेटिव्ह अंशात आहे म्हणून इथं पण तोच फॉर्म्युला लागू होणार लॉग ऑफ टॅन वाय अशा रीतीनं लॉग ऑफ टॅन एक्स प्लस लॉग ऑफ टॅन वाय हे या दोन पदांचं इंटिग्रेशन झालं मग इथं जर लॉकची टर्म आहे इथं पण लॉकची टर्म आली तर आपण हा सी लॉकच्याच भाषेत लिहू ना म्हणून त्याला लिहिलं मी लॉग ऑफ सी तुम्हाला माहिती आहे ते आपण असं लिहितो पुट सी इज इक्वल टू लॉग ऑफ सी कारण हा कॉन्स्टंट आहे हा सुद्धा कॉन्स्टंटच आहे आम्हाला कॉन्स्टंट लिहायचा असतो म्हणून याच कॉन्स्टंटला आपण आशा स्वरूपात लिहिलं तरी चालतं आणि म्हणून लॉग ऑफ टॅन एक्स प्लस लॉग ऑफ टॅन वाय मध्ये प्लस साईन असेल तर लॉगेरिथमच्या नियमानुसार हे होणार लॉग ऑफ टॅन एक्स इन टू टेन वाय आणि हा इज इक्वल टू लॉग ऑफ सी ॲज इट इज दोन्हीकडचा लॉग जर आपण कट केला तर काय शिल्लक राहिलं टॅन एक्स टॅन वाय इज इक्वल टू सी फक्त सो टॅन एक्स इन टू टॅन वाय इज इक्वल टू सी दिस इज रिक्वायर्ड सोल्युशन एक्झाम्पल सिक्स सॉल डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स वाय प्लस एक्स प्लस वाय प्लस वन हे गिवन इक्वेशन लिहिलं नाही व्हॅरिएबल सेपरेट करायचे तर शांतपणे विचार करा मी काय करू शकतो या दोन पदात एक्स कॉमन दिसतो इथं काही नाही म्हणजे वन कॉमन काढता येतो म्हणून मी पहिल्यांदा एक्स कॉमन काढला हे बघ तर कंसात तोरणार वाय इथं काही नाही म्हणजे प्लस वन मग ह्याच्यातून जर काहीच नाही म्हणजे आपण वन कॉमन काढला हे वाय प्लस वन ॲज इट इज राहणार अशा रीतीनं या दोन पदात आता वाय प्लस वन जर मी कॉमन काढला तर इथं उरणार एक्स तर इथं उरणार फक्त वन आणि अशा रीतीनं हे वाय प्लस वन इंटू एक्स प्लस वन असे दोन सेपरेट टर्म्स होतील म्हणजे थोडक्यात व्हॅरिएबल सेपरेबल करण्यासाठी आता आम्ही टी वायच्या छेदात हा वाय प्लस वन लिहिणार तर या डी एक्सनं याला मल्टिप्लाय करणार अशा रद्दीन डी वाय अपॉन वन प्लस वाय इज इक्वल टू एक्स प्लस वन इन टू हा डी एक्स अशी व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म बनणार एकदा व्हॅरिएबल सेपरेबल फॉर्म मिळाला की आपण इंटिग्रेशन करत असतो सो इंटिग्रेटिंग बोथ साईड्स इंटिग्रेशन ऑफ डी वाय अपॉन वन प्लस वाय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस वन डी एक्स आणि हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन प्लस सी वन अपॉन वन प्लस वायचं इंटिग्रेशन असतं लॉग ऑफ वन प्लस वाय हा फॉर्म्युला आहे बरं का इथ इक्वल टू एक्सचं इंटिग्रेशन सेपरेट घ्यायचं इथं पॉवर काही नाही म्हणजे वन आहे त्याच्यात एक ॲड करायचा त्यानेच डिवाईड करायचं म्हणजे वन प्लस वन होणार टू अपॉन टूनेच डिवाइड करायचं प्लस वनचं इंटिग्रेशन असतं एक्स प्लस सी इथं लॉग आहे पण इथं लॉगची टर्म नाही त्यामुळे लॉग ऑफ सी घ्यायची इथं काही आवश्यकता नाही सगळीकडे लॉग येत असेल तर फक्त ऐवजी लॉग सी घेतात पण इथं एकटा लॉग आहे इथं कुठं आहे इथं कुठं आहे म्हणून हे ॲज इट इज ठेवायचं सो फायनल आन्सर असं होईल बघ लॉग ऑफ वन प्लस वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर पॉईंट टू प्लस एक्स प्लस सी दिस इज रिक्वायर्ड सोल्यूशन तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा तुम्हाला दिलेली उदाहरणं समजली का नाही ते पण कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि जर हे कळलं असेल तर चॅनलला लाईक करा हाच व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटूया पुढच्या